प्रश्न विसंगत पद ओळखा। पर्याय क्रमांक एक 98/112। पर्याय क्रमांक दोन 133/154। पर्याय क्रमांक तीन 119/136। पर्याय क्रमांक चार 154/176। वरील पर्यायास संक्षिप्त रूप देऊ, म्हणजेच पर्याय क्रमांक एक मधील दोन्ही संख्येस 14 भाग जातो, म्हणजे 98/14 112/14 बरोबर 98/14 बरोबर 7, 112/14 बरोबर 8। पर्याय क्रमांक दोन मधील दोन्ही संख्येस 7 भाग जातो, ~133/7 बरोबर 19, 154/7 बरोबर 22। पर्याय क्रमांक तीन मधील दोन्ही संख्येस 17 भाग जातो, ~119/17 बरोबर 7, 136/17 बरोबर 8। पर्याय क्रमांक चार मधील दोन्ही संख्येस 22 भाग जातो, ~154/22 बरोबर 7, ~176/22 बरोबर 8। पर्याय क्रमांक एक 3/4 मधील संक्षिप्त रूप ~7/8 आहे, परंतु पर्याय क्रमांक दोन मधील संक्षिप्त रूप 19/22 आहे, म्हणून पर्याय क्रमांक दोन हा विसंगत घटक आहे। प्रश्न विसंगत पद ओळखा। पर्याय क्रमांक एक 1/11/25। पर्याय क्रमांक दोन 1/13/36। पर्याय क्रमांक तीन 5/19/25। पर्याय क्रमांक चार 5/3/16। वरील पर्यायातील पूर्णांक युक्त अपूर्णांकांचे रूपांतर अपूर्णांकात करू, म्हणजेच पर्याय क्रमांक एक 1/11/25 बरोबर 1/25 अधिक 11/25 बरोबर 36/25। 1/13/36 बरोबर 1/36 अधिक 13/36 बरोबर 49/36। पर्याय क्रमांक तीन 5/19/25 बरोबर 5/25 अधिक 19/25 बरोबर 144/25। पर्याय क्रमांक चार 5/3/16 बरोबर 5/16 अधिक 3/16 बरोबर 83/
सोळा. वरील पर्यायातील अपूर्णांकांचे निरीक्षण करा. पर्याय क्रमांक एक मधील अपूर्णांक बरोबर 6 चा वर्ग छेद 5 चा वर्ग. पर्याय क्रमांक 2 मधील अपूर्णांक 49 छेद 36 बरोबर 7 चा वर्ग छेद 6 चा वर्ग. पर्याय क्रमांक 3 मधील अपूर्णांक 144 छेद 25 बरोबर 12 चा वर्ग छेद 5 चा वर्ग. पर्याय क्रमांक 4 83 छेद 16 बरोबर 83 हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही, 16 बरोबर 4 चा वर्ग. पर्याय क्रमांक 4 वगळता इतर पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 मधील अपूर्णांक वर्गाच्या रूपात लिहिता येतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा विसंगत घटक आहे.